जत तालुक्यातील गावांच्या विस्थापनातल्या अपप्रचाराचे सत्य सांगतायत। सीमा भागातील 40 गावांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। वास्तव तर त्यावेळी मीच आमदार होतो, माझ्याच काळामध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता। त्या 40 गावापैकी जवळपास 4-5 गावांनी अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो कर्नाटक गव्हर्नमेंटला सादर केला होता। भीषण दुष्काळ जो आहे तो त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र त्या भागामध्ये पडलेला होता आणि तो प्रश्न मिटवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अख्खे मंत्रिमंडळ घेऊन त्यावेळी उंदीला आले होते। कर्नाटक सरकारने अधिकचं पाणी मागितल्यामुळं ती योजना बारगळली आणि त्यानंतर हा प्रश्न जो आहे तसाच प्रलंबित राहिला। आज बोंबई साहेबांनी जो विषय काढलेला आहे ते कुठल्याही ग्रामपंचायत अशा प्रकारचा ठराव मुळीच केलेला नाही, पण ह्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे की आता तरी ताबडतोब जी आहे ती योजना आपण ही विस्तारित वैचार योजना आपण मंजूर करावी, तिला निधी मंजूर करावा आणि ताबडतोब काम सुरू करावं, म्हणजे जेणेकरून ह्या भागाचा जो हा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे हा कायमस्वरूपी भेटून जाईल।